मामाला तर भाजी पाहिजे, सगळे जण म्हणतात पोट बघून. लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग. स्त्रीला बांधा की आमच्या बांधते एवढ्या वर्ष बांधा पुढच्या वर्षी ती तरी कुठे पुढच्या वर्षी बांधली एवढं असलं आपण तिच्या हाताने म्हणून. शाळेचं आतापासून बुडल म्हणजे काय करा. मला तर तिकडे आलेलं बरं वाटत. सर जर हित असले भैयाला पटकन औक्षण करून चला. आता मी थोडीशी बिग कॉपी बनवते, त्याला आवडते म्हणून थोडी करते की. मागच्या वेळी जेव्हा भैया आला होता तर त्यावेळी सुद्धा मी बीट कॉपी केली होती. जर तुम्ही अगोदरपासून माझे ब्लॉग पाहत असाल तर ते तुम्ही नक्कीच नोटीस केलं असेल. वैयक्तिक त्याला ती खूप आवडते आणि मग मी तो इकडे आला किंवा मी ढोराळ्याला गेले तर नक्कीच बनवण्याचा माझा प्रयत्न असतो. तो म्हणत होता की राहू दे, कारण त्याला सध्या जास्त प्रायोरिटी ही वाटते की माझी हेल्थ. तो म्हणतो शक्य तेवढा आराम कर, कारण की एन्टायर पूर्ण प्रेग्नन्सीचं जे ड्युरेशन आहे त्याच्यात तू सतत वर्किंग आहेस आणि आता तरी आराम कर. पण मग मला असं वाटत होतं ज्या छोट्या छोट्या गोष्टी माझ्याच्याने शक्य होतात किंवा मला त्याच्या ज्या आवडीनिवडी माहिती आहेत त्या तरी करू, जेणेकरून खूप काही असं फॅन्सी नाही पण थोडंफार तरी आपल्याला स्वतःला एक आत्मिक समाधान लाभतं. त्याने भैया म्हणत होता की दिवस कसा गेला तेच समजलं नाही आणि खरंच अगदी चुटकीसरशी आजचा दिवस निघून गेला. इकडे मी आता कॉफी बनवायला ठेवली आहे गॅसवरती आणि तो एकवाला जो गॅस आहे ना तोच यूज करते. लवकरच रिपेअर करायचं चाललं आहे, पण खरं रिपेअरिंगला याआधी हे घेऊन गेले होते पण झाला नाही, त्यामुळे मग आम्ही ते बदलायचं ठरवलं. आणि नेमकं नळीचा तो प्रॉब्लेम झालेला तुम्ही पाहिलाच. आता इथं मी छान गरमागरम अशी मस्त कॉफी सर्व केली आहे. भैयाला देते, आईला देते, मी थोडीशीच घेते कारण की प्रेग्नन्सी शक्यतो जास्त घेऊ नये. हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर राखी पौर्णिमेसाठी बहुराय आलाय घरी आणि खरं तर तो आईला सोडायला पण आलाय आणि आईनाच राखी पौर्णिमा पण आलेली. तर रक्षाबंधनला मग पहिल्यांदा तो इथं आलाय आणि हे नाही येत असं झालंय आणि हे नाही येत म्हणूनच तो इथं आला, नाहीतर मग कदाचित हे असते तर मला तिकडे त्यांनी सोडलं असतं. किंवा मग आता प्रेग्नन्सीमुळे मला सध्या थोडंसं गोष्टी आहेत ज्या आत्ता सध्या मी नाही सांगू शकत पण तुम्ही समजू शकता. तर त्यामुळे मग तो आईला घेऊन आलाय. आईला जसं माहीत झालं की इथं आता 9वा महिना लागलाय तरी पण आणखी तिकडचं लांब जाण्यातनं कुणी आलेलं नाही आहे वगैरे, तर तिने मग येण्याचं डिसिजन घेतलं. आता सध्या सगळेच ओरडत आहेत मला की तिकडंच चल म्हणतोय तो पण. पण श्रीची शाळा सध्या आहे तर पुढे पण असणार आहे डिलेवरीच्या पिरियडमध्ये, पण त्याचं म्हणणं भैयाचं असं आहे की तू तिकडे आलेली बरं राहील कारण की तब्येत तुझी खूप वीक आहे आणि अशा ह्याच्यात आई एकटी काय करणार आहे कारण इथं हे पण नाही आहेत. तर त्यामुळे मग बघू आता जेव्हाचे घेऊ तेव्हाच्या पोळ्या त्यावेळी. आणि हा बाय द वे मला आणखी स्वयंपाक पण करायचा आहे. त्याला यांनी फोन केला होता की आई तू भैया सगळेच बाहेर जेवायला जा म्हणून. मी त्याला म्हटलं पण भैयाला, पण तो काही तयार होत नाही आहे कारण त्याचं म्हणणं असं आहे की आत्ता नको कारण की आज प्रवास करायचा, तो आज जाणार आहे वापस. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये ऑइली पदार्थ वगैरे खाल्ल्यास किंवा कुठलं जेवण सूट होतं नाही होतं, त्यामुळे मग तो म्हणला की घरचंच जेवणार आहे. त्यामुळे मला आता स्वयंपाक बनवायचा आहे, जास्त काय नाही अगदी लाईट लाईटच बनवू असं म्हणलंय. आणि आता श्री लागलाय त्याच्या मागे की मामा चला खेळायला म्हणून. तर म्हणत होता की त्याला थोडं तरी ग्राउंडवर खेळवून आणतो कारण कसं इथं तितकं जास्त म्हणजे मुलं बाहेर पडतच नाहीत. मला ते खूप इथलं हे वाटतं कोल्हापुरामध्ये स्पेशली, त्यातल्या त्यात सगळे घरामध्येच इनडोअरच गेम खेळतात की काय काय माहिती, कारण पाऊस पण कमी झाला तरी पण जास्त ग्राउंडवर दिसत नाहीत मुलं इथल्या तरी आम्ही राहतो त्या एरियात. त्यामुळे तो रडत होता की मामा माझ्यासोबत खेळायला कुणीच नाही हेच नाही. तर मग भैया बोललाय मी चल येतो सोबत, हे दोघं जातील आहेत मोठी पोर आहे ते. बरं
मला खेळायलाच नेला तर काय बोलायचं. तर आता ना स्वयंपाक वगैरे आवरून घेते मी पटापट. काय बनवते काय नाही आता नाही करत, कारण की आता जर ते सगळं घेत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. A few moments later. तर आता पटकन मी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं. किचन मधला आता पसारा आहे तसाच पडू दिलाय, कारण भैयाला जायचंय. तर तो म्हणत होता की 9:30 गाडी आहे ह्या त्या गोष्टी, तर मग घरचं जास्त तरी त्याला पचतं. या अगोदर 1-2 वेळा आला होता आणि आम्ही बाहेर घेऊन गेलेलो, तर त्याला ते अजिबात डायजेस्ट झालं नव्हतं. मग मागच्या वेळी आला तेव्हा पण बाहेर नकोच म्हटला तो, त्यामुळे मग अवॉइडच केलं. तर आता सगळा स्वयंपाक वगैरे आवरलाय आणि आता मी साडी वेअर करते, कारण की राखी बांधायची आहे त्याला, तर त्यामुळे थोडंसं फील आला पाहिजे ना सणाचा. तर पटकन साडी घालते आणि तयार काय जास्त होणार नाही. आणि मधून भांग तुम्हाला दिसत असेल भाई आल्यापासून कंटिन्यू, कारण त्याला असं सिम्पल जास्त आवडतं, जास्त काही तामझाम असं काही नाही. खायला साधं, राहायला साधं, सगळं साधं साधं आवडतं. त्यामुळे मग मला आता काही जास्त मेकअप वगैरे करायची गरज नाही आहे, फक्त साडी नेसते, लगेच चेंज करून भेटते. खरं तर कोणती साडी नेसायची काय असं काहीच ठरलेलं नाही आहे. अचानक जी हाताला आली तर तीच साडी मी आता नेसते आहे. नवीन आहे ही, एकदा पण या अगोदर वेअर केलेली नाही. आणि याच्यावरती ब्लाऊज आता सगळेच फिट होतात आणि साडीतलं ब्लाऊज आणखी स्टिच केलेलं नाही आहे. एक उसवून ठेवलेलं आहे ब्लाऊज, तर ते आता मी वेअर करते. याच्यावर तयार झाली आहे मी. ही साडी राखी पौर्णिमेचीच आहे, कशी वाटते सांगा, पहिल्यांदाच नेसली आहे. आणि चला आता औक्षण करायची तयारी करू, ताट तयार करू. आणि आई म्हणलेली की मी मदत करते, म्हणजे दिवे वगैरे ती बनवणार आहे, तर त्यामुळे मग आता बऱ्यापैकी लोड माझा कमी होतो. आता झटपट खाली जाऊ, औक्षण आणि या सगळ्या गोष्टींची तयारी पण करायची आहे, तर जास्त उशीर व्हायला नको. साठी टोपी आता आई दिवा बनवते, कारण की भैयाला औक्षण करायचंय आणि राखी बांधायची, तर त्यासाठी आमच्या इथं दोन दिवे दोन वाती किंवा ती एक दिवा आहे ना. चालू झालं होत ते आवाज आणतो चित्र दिसत. तुम्ही तर पाहिलं, बसल्या बसल्या आईने दिवे वगैरे मुटके करून दिले, त्यामुळे मग पटापट ताट रेडी झाले. आणि ही वाली राखी घेतली आहे मी. खरं तर राखीच्या किमतीपेक्षा किंवा ती किती महागाची आहे किंवा किती भारी आहे यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं त्यामागच्या भावना. आणि यावेळी म्हणजे मला जास्त काही करताच आलं नाही, कारण तुम्हाला माहिती आहे सगळं अचानक आणि एकदम अनपेक्षित होतं. कारण तो येईल की नाही हे शेवटपर्यंत पण नक्की नव्हतं. आणि हे इथं असते तर कदाचित मग जाऊन अगोदरच आम्ही खरेदी वगैरे केली असती, तर त्यामुळे मग अगदी साधीवाली त्याच्यासोबत जाऊनच मी खरेदी केली आहे. आणि तिथं ऑप्शन पण खूप जास्त नव्हते. ऐन वेळेला जेव्हा घ्यायला जातात तर थोडंसं असं होतं, तर चालायचंच. सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या नात्यातला गोडवा टिकणं. त्या औक्षणाचं ताट रेडी केलं आहे मी. आणि चला आता भैयाला पटकन औक्षण करून घेऊ. मदत करतोय. जी जे रेडीमेड रांगोळी होती ना ती मांडायची. बाकी पाय वगैरे किंवा ते हळदी कुंकाचं नको, हा सण आहे ना भावा बहिणीचा. रक्षाबंधन आहे त्यामुळं फुलांचीच मांड. साडी एकदम नवीन आहे आणि थोडस ते पोटाला मग वेगळी वाटते, खरं तर खूप मोठी वाटायली आहे. एकदम साधी सुधी राखी पौर्णिमा आहे आमची. गेल्या वर्षी डोराळ्यात होते आणि अगोदरच गेलेले होते. बसरी न केलं. आवडलं तुला? ते रेडीमेड आहे. येलो कसा वाटला? येलो. कालच्या ब्लॉगला पण खूप साऱ्या कमेंट्स आल्या आणि इतक्या सुंदर कमेंट्स होत्या की तुझा भाऊ किती चांगला आहे किंवा मामाचं कर्तव्य किती छान पद्धतीने तो स्त्रीच्या बाबतीत पार पाडतो किंवा तुझ्या बाबतीत. तर खरंच मी खूप नशीबवान आहे आणि मी देवाला हीच प्रार्थना करेन की जन्मोजन्मी हाच भाऊ मला मिळू दे म्हणून. आता असं बसूनच करते.
तुला म्हणलं होतं की उठूनच तिकडे बसलो असतो, उभारल्या उभारल्या होत होत मला सगळे उंच म्हणतात. आता उंची कुठे गेली ते जेवण बारकी दिसायलीच आकाश तिथं पहिली पदर घेली असती कशाची आठवणी ती का नाही काही काही गोष्टी लय आठवणी करून जाते त्या पुढच्या वर्षी बांधली एवढं असल आपण तिच्या हाताने म्हणून तस म्हणतोय म्हणून तरी की अशी हात धरील तिचा मा आणि अशी बांधील मा मला तर चिमणूशी हाताने मला बाहेर गेलता तो म्हणतात आम्हाला तर मुलगीच पाहिजे बाबा मामाला तर भाजी पाहिजे सगळेजण म्हणतात पोट बघून मुलगाच होतय मग आता काय देईल ती देऊ ही सोन्याच ही करण्यापेक्षा एक धागा घालतय माणूस ते चांदीच काढून नाही घालत ते कसं कुठतरी काम गेल्या वर्षी चांदीच केलं आपण एकोणीसशे रुपयाच म्हणून राखीवी कामात काढून ठेवलं की दहागा राहते दहागा मी सोडित ना कारण कामात ह्याला काय बी झालं तरी काय वाटत सोन्या चांदी त्याला माणूस विचार काम आपली अगुरी असते नसते मी शाळेत सुद्धा कोणाचं पाय तो आलाच इथपर्यंत ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. भैया विचारत होता की काय ओवाळणी टाकू तुला सांग म्हणून आणि मी त्याला म्हटलेलं की काहीही नको तू आलास हेच माझ्यासाठी खूप जास्तीचं आहे कारण पैशामध्ये भावा बहिणीच्या म्हणजे नात्याचं मोल करणं कधीच शक्य नाही आहे. पण तरीही काही रिच्युअल्स असतात ज्याच्यामध्ये भावानी ओवाळणी जी टाकलेली असते तर ती काय नेमकी तुला दिली असं खूप जणी विचारतात आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणींना ते कुतूहल असणारच. तर खरं सांगायचं तर तो मला म्हटला होता आम्ही जेव्हा बाहेर गेलो होतो आईस्क्रीम वगैरे खाल्लेलं तर त्यावेळी दुकानात जाऊन आपण खरेदी करू तुझ्यासाठी साडी वगैरे पण वेळ खूप कमी होता आणि खूप उष्णता पण होती तर मी म्हटलं की नको असू दे. तर त्यांनी मग माझ्या अकाउंटवरती काही अमाऊंट ट्रान्सफर केली आहे ज्याची साडी घे म्हणून त्यांनी मला असं हट्टाने सांगितलं की याची घे बघ साडी आणि मला नेक्स्ट टाईम आल्यानंतर दाखव कुठली तू साडी घेतली असते आणि तू ती नेसायची पण आहेस तर मी नक्कीच घेईन आणि घेईन त्यावेळी तुम्हाला पण ती दाखवेन. खूप छान आहे पद्धतीने आमचं शॉर्ट बट स्वीट रक्षाबंधन सेलिब्रेट झालंय. आता मी साडी चेंज करते कारण इतकं गरम व्हायला एक तर नवीन साडी आहे त्याच्यामध्ये सगळं आई तर म्हणाल ती एवढं ड्रेसवर वळगता येत ना एवढं साडीवर हे वाटायला साडी त्यात आणखी जरा नवीन असल्यामुळे असं वाटायला मी ते चेंज करते. भैयाला जायचंय पटकन जेवायला वगैरे पण त्याला हे करते आणि त्यानंतर मग कंटिन्यू करू आपण. पण असं छान जेवायला असं साधं सिम्पल ह्याने म्हणाल ते बाहेर तरी जाऊ नये उलट बेदारी मटण सो दुसरीच्या जेवायला जाऊ दे की पोट बिघडणार उलट्या होणार काही बी होते. आम्ही दोघीच एकली करू मी आश्री दोघच किती दिवस तरी लय नवल आहे मी तर म्हणते की कुणी जाणार नाही अशी त्याच्यात आणखी परत असलं पोट एवढं इतके दिवस जवळ आलेले विषय नाही बरोबर याच्या शाळेचं आतापासून बुडल म्हणजे शाळेची कसं आहे फिल्डिंग लावता आली तर बघ असं म्हणायचं मला. तुला कसं वाटतं काय करावं मला तर तिकडे आलेलं बरं वाटतंय. हा सर जर हित असले मग ती माणूस खडबड आहे त्या बाबतीत दवाखान्याला लय पडत काहीच प्रॉब्लेम दवाखान्याला ट्रीटमेंट घ्यायला काळजी कराय बाईच्या वरचा राहणारा माणूस त्या बाबतीत त्यांनी तोड नाही मग मला सुद्धा तेवढं जुळत नाही
मग आता कसं होईल माहिती का, हे निहित असते तर काय लिझर सुट्टी असली त्या का म्हणजे तुला भरपूर एक महिनाभर जर ती वेळ त्यांच्या ऑपरेशनच्या वेळेस सुट्ट्या लय खर्च झाला आता मिळू शकत नाही मी त्यांनी तवाच त्यामुळं प्रॉब्लेम यायला आता मग एवढं माझा 9 चालू आहे आणि त्यांनी मुंबईत असं शक्य असतं का तुला वाटतंय का त्यांनी काही करून थांबले असते वांगी कोबी आणि शेवग्याची शेंगा मिरची आणली का मिरची मिरची गावरांना होती साडे 9 कारण श्री फक्त तू आहेस नाहीतर मला मामा एवढं म्हणलेले कधीपासून कवापासून म्हणतोय नवा लागला चल तिकडे म्हणून आणि तुझ्यासाठी तुझी शाळा तरी फिरणे लय महत्वाचं आहे बर का काय काहीच नाही हो समज ती घाम यायला तर अजून दाखवून घ्या त्या बोलून रिक्षावाल्याला बोलवतात सकाळी जर बघितलं असत तर आपण सकाळी एवढं दुपारून मस्त रा त्रास देऊ नको लडाची गं प्रेमाची गं एकुलती एक या बिस्किटाची खारी गं राजू इकडे पाऊस आला भया नाही वार वार हे जाऊ का मी एकदा गाडी जाऊन बसलो व्यवस्थित जा तिथपर्यंत पाऊस नाही अजून वार सुटलंय तर इकडे तिथून तर काय रिक्षेतून उतरायचं गाडीत बसायचं कशाला लागते सांभाळून जा हो हो गेल्यावर फोन कर आणि गाडीत बसल्यास बी फोन कर हो काय असं असतंय कर बाय आला काय प्रॉब्लेम मला फोन कर अर्धी रात्री हो आणि ही फोन कर जर 4 दिवसाला हो रोज करतो काय ते तर पोहचला का फोन लाव हो झाला स्वयंपाक बरोबर लाईट गेलेली होय मधीच लाईट गेली करडायला श्री श्री बाळा तिकडे बघू बाळा तुझ्या स्कूल साठी गेलो नाही आपण शाळा तुझी पुढते म्हणून गेलो नाही की नाही श्री रडायला लागल्या मामा गेलेत म्हणून जायचं म्हणत होता है ना मी त्याला समजावते मी नंतर कंटिन्यू करते तर मामा आणखी येणार आहेत तुला बोर झालं ना की मामाला फोन लावायचा गेलाय आणि त्याला लवकर जायचं होतं म्हणून त्याला जेवायला अगोदर वाढलंय त्यानंतर मग आता आम्ही बसलोय तो म्हणत होता मिळून जेव पण झालं असं होतं की काही स्वयंपाक झाला होता काही राहिलेला होता मग म्हणलं वेळेत पोहोचणं गरजेचं आहे आता त्याचा फोन आलेला की पोहोचलोय म्हणून स्त्रीला पण समजावलंय स्त्री आता शांत झालाय रडायचा तर आता जेवण करून घेत होत आम्ही आणि मग नंतर थोड्या वेळाने बोलते तुमच्याशी मजले का कसे असतात बाळूते ते माहितीत की बाळूते कसे असतात असं घ्यायचं असते त्याला बाळूते म्हणते बाळाला बाळूत बाळाचं हातरून पांघरून म्हणजेच बाळूत त्याचं नाव आणि असं करत त्याला पण बाळू त्याला हलवायचं म्हणते ती आता आलोय आम्ही वरती झोपायला खरं तर झोप खूप येते कारण आईची पण काल रात्री झोप झालेली नाही पण तरीही एक होतात ना खूप साऱ्या गप्पा साठलेल्या असतात आपल्या आणि खूप दिवसानंतर भेटतात किंवा बोलतात तर ते आई आणि मुलीचं नातं ना म्हणजे कशातच वर्णन करते तसं देवाणी ना मला आता यावेळेस मुलगी द्यावी कारण की मुलगी असल्याशिवाय आई आणखी नेहमी म्हणते किंमत कळत ना बाय कुणाचं आहे मामाचा आहे का पप्पा आई झोपी घालते खर तर बोलायची वगैरे इच्छा भरपूर आहे पण थकवा खूप आला आता या नोटवरच आजचा हा व्लॉग मी तर थांबवते कारण खूप थकवा आला एक दिवसात खूप सारं एक्झर्शन झालं आता सुरू झालं श्रीचे आजीच्या गोष्टी हे ते आता माझ्यावरच बऱ्यापैकी श्रीचा लोड म्हणजे जे असते ना की एक जबाबदारी तर ती थोडीफार तरी आई शेअर करायला आली आहे त्यामुळे मग खूप छान वाटतंय खर तर एक प्रकारे रिलॅक्स वाटतंय चला या नोटवरच आजचा ह्यांचा आज एकही फोन आलेला नाही दिवसभरात खास मला असा
भैयाला वगैरे त्यांनी बोलले, पण मला वैयक्तिक बोलण्यासाठी काही फोन आला नाही. दररोज असतं की नाश्ता केला का तुम्ही दोघांनी, जेवण केलं का तुम्ही दोघांनी, आता कसं झालं तुम्हाला? आई आहे ऐकव घालती बरोबर सगळ्या गोष्टी वेळेत होतात, त्यामुळं तुमच्यापेक्षा जास्त काळजी करणारं कोणतं राहिलंय? चला भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.